मिळालं विवाहाच्या वेळी जे लग्न लावून देणारे ग्रस्त आहेत त्यांनीही काही गोष्टी सांगितल्या. मला त्या मेरिटमध्ये आज जायचं नाही, ते योग्य वेळी योग्य ती माहिती लोकांच्या समोर येईल. पण नवाब मलिक ज्या गोष्टी पुढे आणत आहेत त्या सत्य आहेत असं दिसतं एकंदर. आणि त्या बाबतीत त्या जर गोष्टी सत्य आहेत तर त्या अतिशय गंभीर आहेत. केंद्र सरकारची तत्कालीन सेवेत जाताना फसवणूक करून सेवेत जर कोणी गेलं असेल तर तेही गंभीर आहे. त्याचबरोबर ज्यांच्या ज्या बोटीवर धाड टाकली त्या बोटीवर टाकलेल्या धाडीच्या आधी आत बोटीवर जाण्याच्या आधीच शाहरुख खानच्या मुलाला त्यांनी ताब्यात घेतलं असेल तर तेही गंभीर आहे. सगळाच खुलासा झाला पाहिजे. आणि नवाबभाईंनी ज्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत त्या काही एकट्या वानखेड्यांच्या विरोधी आहेत असे नाही. एकंदरच यंत्रणा कशा चुका करतात आणि दिशाभूल लोकांची केली जाते या देशात हे सांगण्याचा नवाबभाई प्रयत्न करतायत. आणि मूळ मुद्दा हा आहे की केंद्रीय एजन्सीज IT असेल ED असेल किंवा आता हा प्रकार एक NCBचा आहे या सगळ्याचा गैरवापर करून या देशातल्या नागरिकांना चळण्याचं काम आणि त्यांना बदनाम करण्याचं काम हे होतं आहे. हेच नवाबभाई लोकांच्या पुढे आणतात असं मला वाटतंय. आणि हे फार ऑब्जेक्टिव्हली घेणं आवश्यक आहे. जे एव्हिडन्स आहे ते पाहिल्यावर त्याचा शहानिशा होणारच आहे. गोस्वामींची अटक झाली कारण गोस्वामींच्यावर काही गंभीर आरोप होते. मुलांना नोकरी देतो म्हणून पैसे उकळल्याचा आरोप एक तर होताच त्याच्यावर. पण ज्या बोटीवर धाड घालण्यात आली त्या बोटीवर देखील त्या धाडीत हे सहभागी होते आणि तिथं खंडणी कशी गोळा घ्यायची 25 कोटी का 18 कोटी याच्या बाबतीत त्यांच्याविषयी त्यांच्याच बरोबरच्या एका सहाय्यकाने आपली जबानी दिलेली आहे. आणि हे दोन्ही गंभीर आरोप आहेत. या देशात NCB ही नार्कोटिकची काळजी घेण्यासाठी एजन्सी आहे तिचाही गैरवापर या देशातल्या राजकीयदृष्ट्या वापर त्याचा होतो. गैरवापर म्हणण्यापेक्षा राजकीय वापर. कारण अशीच गोष्ट नवाब मलिक यांच्या बाबतीतही यापूर्वी त्यांनी केलेली आहे त्यांच्या नातेवाईकांच्या संबंधात. आज नवाबभाई ज्या गोष्टी सांगतायत त्या काय पुराव्यानिशी बोलतायत आणि पुराव्यानिशी त्यांनी केलेले जर आरोप आहेत जे कागदपत्र पाहिली तर मला वाटतं की हे सगळंच प्रकरण NCBचं हे नागरिकांना छळण्यासाठी नागरिकांना बदनाम करण्यासाठी नागरिकांना तुरुंगात अनेक दिवस ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो आहे. आज शाहरुख खान यांच्या मुलाच्या बाबतीत झालं आणखी वेगवेगळ्या बाबतीत यापूर्वीही झालं असण्याची शक्यता आहे. म्हणून त्याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. आज NCBची एक टीम दिल्लीहून येऊन वानखेड्यांची चौकशी करते. मुळात वानखेड्यांनी घेतलेला जो सर्टिफिकेट आहे जे जातीचा दाखला आहे त्या बाबतीत त्यांनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये जो प्रवेश घेतलेला आहे तो कोणत्या जातीच्या आधारे घेतलेला आहे हे सगळंच गणित आता अधिक उकळेल त्यावेळी लक्षात येईल लोकांच्या. आणि मग फसवणूक कोणी केली कशी केली याचा खुलासा देखील होईल. मला अपेक्षा आहे की NCBची टीम दिल्लीहून आली चौकशी केली ती खऱ्या गोष्टींची चौकशी करेल. कोणत्याही गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी ती टीम आली नसावी असा माझा अंदाज आहे. सध्या